नाशिक शहर विशेष पथक गुन्हे शाखेच्या कारवाईत 2,90,000 रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या मुद्देमालासह केले जेरबंद. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकातील पोलीस हवालदार संजय ताजने, पोलीस नाईक दिघे, पोलीस अंमलदार निकम यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शहाबाज पठाण यास आस्मानिया हॉटेल समोर गुलशन कॉलनी पखाल रोड येथून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 2,90,000 रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड भोई, पोलीस हवालदार किशोर रोकडे गायकर, पोलीस नाईक योगेश चव्हाण जगताप कोल्हे, दत्ता चकोर दिघे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, बाळा नांद्रे, चंद्रकांत बगाडे निकम, महिला पोलीस अंमलदार भड कदम आदींनी ही कारवाई केली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.